अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव शहरातील शिवकॉलनी भागातील SBI बँकेचे ATM काल रात्री काही अज्ञात चोरट्यांनी फोडले असता त्यातील 14,41,000 एवढी रक्कम या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे। सदरची घटना ही आज सकाळी परिसरातील काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे बँकेच्या शाखा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शाखा अधिकाऱ्यांनी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी लागलीच घटनास्थळाला भेट देत तपास कार्यात सुरुवात केली। प्राथमिक तपासणी करून ते 3 चोरटे असून संबंधित ATM हे गॅस कटरने फोडले असल्याचे CCTV फुटेजवरून निष्पन्न झाले आहे। सर, आज ATM फोडलेलं आहे शिवकॉलनीतलं, नेमकं काय माहिती आहे का? बरोबर, हे SBI बँकेचं ATM फोडण्यात आलेलं आहे रात्री साधारण 1:55 ते 2:38 दरम्यान। सदर ठिकाणी 1,14,41,000 कॅश चोरीत गेलेली आहे। त्याप्रमाणे तिथं सदर ठिकाणी पुरावे मिळालेले आहेत, काही परराज्याचे टोळी असू शकते, त्याप्रमाणे आम्ही गुन्ह्याचा तपास करतो। सदर ठिकाणी डॉग स्कॉट, फिंगरप्रिंट यांच्यांना बोलून आम्ही त्यांची बारीक तपासणी करत आहे। सदर ठिकाणी माननीय SP सो अंगाबराव उगले सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले। त्या ठिकाणी सदर ठिकाणी ॲडिशनल मॅडम भाग्यश्री नवटक्के मॅडम, आमचे डॉक्टर नीलाभ रोहन सर SP सर, तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे रोहन सर हे त्या सदर ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन केले, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या। त्याप्रमाणे आम्ही कसोशीने व बारीक तपास करून गुन्हा लवकर त्वरित म्हणजे लवकरात लवकर उघडकीस आणण्याचा प्रयत्न आम्ही सर्व टीम मिळून करत आहोत। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय SP रोहन सरांच्या मार्गदर्शनाखाली। सर, कुठले हे टीम असू शकते, किती लोकांची, कशा पद्धतीने त्यांच्या फोडण्याचं आहे का? त्यांची आज शक्यता आहे, त्यांच्याशी कॉर्डिनेट चालू आहे आमचं, त्याप्रमाणे अजून तपासाचा भाग येतो, त्यामुळे आम्ही तो तपासात पूर्ण निष्पन्न झाल्यावर आम्ही माहिती देऊ तुम्हाला। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।